श्री स्वामी समर्थ कसे आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवे. आज आपण प्रत्येक शुक्रवारी केले जाणारे वैभव लक्ष्मीचे व्रत, व्रताचा संकल्प आणि पूजाविधी, पूजेचे उद्यापन आणि पूजेची मांडणी हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आज आपण वैभव लक्ष्मी व्रत कशा पद्धतीने करायचे ते पाहणार आहोत. हे श्री वैभव लक्ष्मी माता व्रत पूजाविधी आहे. तर यामध्ये सर्व दिलेले आहे. प्रथम आपण ह्या प्रत्येक महालक्ष्मीच्या रूपाला वंदन करायचं आहे आणि पूजाविधी आणि याची पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. हे पहा, श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रताचे नियम आणि व्रताच्या पूजेचे साहित्य इथे दिलेले आहे. ते व्रत तुम्ही एक टाइम जेवण करूनही करू शकता किंवा दिवसभर उपास करूनही करू शकता. अतिशय सोपे आणि प्रत्येकांची इच्छा पूर्ण करणारे हे व्रत आहे. आणि श्री वैभव लक्ष्मी संपूर्ण व्रताची कथा इथूनही बुक वाचायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर इथे हे वैभव लक्ष्मी व्रताची कथा समाप्त होते. त्यानंतर ते व्रताचा संकल्प करायचा आहे 11, 21, 51 आणि त्या पद्धतीने व्रत करून प्रत्येक लक्ष्मीच्या ह्या फोटोला वंदन करायचं आहे. धनलक्ष्मी माता, संतान लक्ष्मी माता. तर इथे चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावरती लाल कपडा हातरलेला आहे आणि असे तांदळाचे रास करून घेतलेले आहे. इथे आपण या कलशाला हळदी कुंकवाचे बोटे ओढणार आहोत. हे नेहमी खालून वरतीपर्यंत या पद्धतीने आपण हे करायचं आहे. त्यानंतर या कलशामध्ये दुर्वा फूल वाहणार आहोत. त्यानंतर इथे आपण जी रास घातली आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही हळदी कुंकवाचे स्वास्तिकही काढू शकता. त्यानंतर यामध्ये गंध ही आपण या कलशाला आणि राशीला वाहायचं आहे. कलशामध्ये हळदी कुंकू वाहायचं आहे, त्यामध्ये 1 रुपया आणि सुपारी आपण या कलशामध्ये टाकणार आहोत. आता आपण इथे एका या वाटीमध्ये तांदूळ ठेवलेले आहे, त्यामध्ये सोन्याची अंगठी ठेवायची आहे. तुमच्याकडे सोनेरी असेल 1 रुपया किंवा चांदीची वस्तू ठेवली तरी चालेल. बाजूला आपण इथे तांब्याच्या भांड्यामध्ये श्री यंत्र ठेवलेले आहे, त्यालाही आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे शंख ठेवलेला आहे आणि इथे लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे. इथे आता आपण प्रसादासाठी केळी ठेवलेली आहे. त्यानंतर वैभव लक्ष्मीचे महालक्ष्मी श्री महालक्ष्मी यंत्र हे या पुस्तकावरती असते, त्याची आपण इथे पूजा करणार आहोत. इथे या बुकमध्ये दिलेले आहे लक्ष्मी व्रताचे पूजेचे मांडणी आणि पूजेचे नेम. त्या पद्धतीने मी इथे सर्व मांडणी केलेली आहे. हे त्वरित फळ देणारे व्रत आहे. तुम्ही अशक्त असाल, तुम्हाला उपवास करायचं होत नसेल, तर एक टाइम जेवण करून तुम्ही वर्षभर ही उपवास कंटिन्यू करू शकता. ह्या व्रताचे फळ नक्की मिळते, कारण माझ्या सासूबाईंना मला याचा खूप वेळा अनुभव आलेला आहे. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी हे व्रत करत असतो. तरी ते दारामध्ये लागलेले जास्वंदीचे फूल, लक्ष्मीला लाल कलर अत्यंत प्रिय आहे, म्हणून इथे जास्वंदीच्या लाल कलरचे फूल वाहिलेले आहे. इथे मी पंचामृत केलेले आहे, त्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं. आता आपण इथे रांगोळी काढून घेतलेली आहे, एकदम साधी रांगोळी. रांगोळी नेहमी अखंड काढायची. या पद्धतीने ही रांगोळी मी काढून घेतलेली आहे. आता आपण इथे समई लावायची आहे आणि पूजापाठ म्हणायचा आहे. इथे आपण सुपारीची पण स्थापना केलेली आहे गणपती म्हणून. तर अत्यंत हे व्रत सर्वांना वैभव लक्ष्मीच्या प्रसन्न होतेच. तुम्ही ह्या पद्धतीने हे व्रत करू नक्की पहा. अत्यंत स्वादी सोपी पद्धत आहे ही पूजाविधी करण्याची. पुस्तकामध्ये सर्व माहिती दिलेली असते किंवा तुम्हाला या पद्धतीने मी केली आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता. जसे पुस्तकामध्ये मांडणी सांगितलेली आहे त्याच पद्धतीने मी इथे केलेले आहे.
तर मी त्या 11 बायकांना बोलवलेले होते. इथे मी तांदळाची खीर बनवलेली आहे आणि प्रत्येक बाईला म्हणजे येणाऱ्या स्त्रियांना सुवासिन बायकांना मी इथे व्रताचे एक पुस्तक, केळ आणि फूल देऊन प्रसाद म्हणून पांढरी खीर बनवलेली आहे तांदळाची, ती देणार आहे. तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकामध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ.